कैलासवासी मच्छिंद्र पाटील टेमक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड करंजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या संस्थेत झालेल्या अपहरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करीत विभागीय सहनिबंधकाच्या कार्यालयासमोर विठ्ठल मदने अरुण जगताप यांनी अमरण उपोषण केले. त्यावेळी सहनिबंधकांनी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले, परंतु त्याबाबत कारवाई न झाल्याने पुन्हा मेदने व जगताप उपोषणास बसले आहेत. या प्रकरणी अधिक माहिती अरुण जगताप यांनी दिली. आमच्या सहकारी सेवा सोसायटी कैलासवासी मच्छिंद्र पाटील टेमक सोसायटी यांच्या जो अप्रतप गैरव्यवहार झालेला आहे, आमच्या नावावर बोगस कर्ज टाकलेलं आहे. बोगस म्हणजे सचिवाने आम्हाला कुठली पावती दिली नाही आणि सात सात आठ आठ वेळेस कर्ज वाटप दाखवलेलं आहे. खातावणीला खाडाखोड केलेली आहे. मुख्य खातावणीला व्हाईटनरचा वापर केलेला आहे पूर्ण दप्तरात. आणि आमची मयत आजची मयत झाल्यानंतर वारसाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा कर्ज दाखवलेला आहे आणि आम्हाला कर्जमाफीचाही लाभ मिळत नाही. आणि आमच्या नावावर आज 20,000, 30,000, 25,000 अशा स्वरूपाचं मिळून 2,22,000 कर्ज दाखवलेलं आहे. विठ्ठल भागवतमध्ये यांच्या नावावर 5 लाख रुपये कर्ज दाखवलेलं आहे. आणि ह्या याला कुठतरी न्याय मिळावा, दाद मिळावा म्हणून आम्ही एआर ऑफिस नेवासा, डीडीआर ऑफिस अहमदनगर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, अर्ज केले, मागण्या केले, उपोषणं केली, आंदोलन केले, तरीही कुठल्याही प्रकारची कार्यवाही अजून झालेली नाही. यावेळी सहनिबंधक कार्यालय दखल घेऊन कारवाई करणार का, याबाबत सर्वांनाच औत्सुक्य आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.